नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, आपण आज आधुनिक भारताचा इतिहास याच्यावरती टेस्ट बघणार आहे. याच्या टेस्टमध्ये आपण एकूण 25 क्वेश्चन बघणार आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी याच्यामध्ये चांगले क्वेश्चन ॲड करून तुमच्या जास्तीत जास्त अभ्यासाची पडताळणी या टेस्टच्या सिरीजमध्ये आपण करून घेणार आहोत. बघा, पाठीमागच्या टेस्टमध्ये मी जिओग्राफीचे 10 क्वेश्चन दिले होते, तुम्हाला कसे वाटले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं, त्याच्याबद्दल खूप आभारी आहे मी तुमचा. पण त्यामध्ये असं जाणून येतं की अजून देखील 10 पैकी 10 मार्क मिळत नाही आहेत. सो येणाऱ्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेपर्यंत म्हणजे 3 मेपर्यंत आपल्याला सर्व त्रुटी बाजूला सारून चांगल्या प्रकारे एक्झामला फेस करायचं आहे, बरोबर. आता सध्या काही जे कोरोना व्हायरस आहे, कदाचित लायब्ररी बंद असतील, तुम्ही तुमच्या घरातूनच जास्तीत जास्त आपल्या या मोबाईलचा वापर अशा पद्धतीने करा की आपला अभ्यास जास्तीत जास्त कवर झाला पाहिजे. ह्या टेस्टच्या मला एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला नक्कीच हे जे 25 क्वेश्चन असणार आहेत हे शेवटपर्यंत तुम्हाला चॅलेंजिंगच असणार आहेत. प्रत्येक क्वेश्चन सोडवल्यानंतर नेक्स्ट कसा क्वेश्चन असेल हा तुम्हाला नेहमीच इंटरेस्टिंग असणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे. आणखी माहितीसाठी तुम्ही मी ऑफिसर हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता, तिथे तुम्हाला सर्व काही माहिती भेटून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण याची जी ज्यावेळी लेक्चर अपलोड होईल त्यावेळी तुम्हाला त्याचं पहिल्यांदा नोटिफिकेशन भेटेल आणि तुमचा कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कव्हर होण्याचा प्रयत्न होईल, ठीक आहे. चला तर मग आपण आजच्या टेस्टला सुरुवात करूया. प्रत्येक क्वेश्चनवेळी मात्र तुम्ही काय करत चला, व्हिडिओ पॉज करत चला, व्हिडिओ पॉज करत तुम्ही तुमचा आन्सर पिक करत चला, ठीक आहे. बघा, पहिलं क्वेश्चन वाचतो मी. लॉर्ड कर्झन या व्हाईसरायच्या कालखंडात खालीलपैकी कोणत्या घटना घडल्या होत्या? लॉर्ड कर्झन तुम्हाला माहिती आहे सर्वांना. बघा, ए ऑप्शन आहे पहिल्यांदा वायव्य सरहद्दाची निर्मिती, पंजाब लँड एलिगेशन हा कायदा संमत झाला, सी विधान आहे रॉयल नेव्हीची स्थापना झाली, डी विधान आहे प्राचीन स्मारक संरक्षण कायदा झाला आणि ई विधान आहे भारत अफगाणिस्तान दरम्यान ड्युरँट रेषा ही आखली गेली. जे ह्या सर्व ज्या घटना आहेत ह्या लॉर्ड कर्झनच्या कालखंडात घडल्या आहेत का, तर आपल्याला पर्यायातून आन्सर शोधायचा आहे. तुम्ही आन्सर पिक केला असाल तर बघा बरोबर आलं का. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे ए बी सी आणि डी हे चारी ज्या चारी आहेत ज्या घटना आहेत या लॉर्ड कर्झनच्या कार्यकालात घडलेल्या आहेत. ज्यावेळी लॉर्ड कर्झन हा व्हाईसराय म्हणून भारतात आला त्यावेळी या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. बघा म्हणजे काय झालं, बघा वायव्य सरहद्दीची निर्मिती त्याने केलेला आहे, पंजाब लँड एलिनेशन हा कायदा त्यांनं संमत केलेला आहे, रॉयल नेव्हीची स्थापना केलेला आहे आणि प्राचीन स्मारक कायदा त्यांनी स्थापन केलेला आहे, ठीक आहे. आता प्राचीन स्मारक कायदा म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच राज्यघटनेचं कलम आठवलं पाहिजे. बघा आठवते का, आठवत असेल तर व्हेरी गुड. तर ई हे विधान चुकीचं आहे, तर का विधान चुकीचं आहे आपण बघूया. आता पहिल्यांदा म्हणजे तुमचं ॲनालिसिस होऊन जाईल, म्हणजे भारत अफगाणिस्तान दरम्यान जी ड्युरँट सीमारेषा आखली गेली ती लॉर्ड लान्सडाऊन यांनी आखली गेली. लॉर्ड लान्सडाऊन ही यांनी त्यांच्या व्हाईसरायच्या कालखंडात ही घटना घडलेली आहे, ठीक आहे. बरोबर आला क्वेश्चन, आला असेल तर व्हेरी गुड. बघा याचं ऑप्शन आहे ते ऑप्शन क्रमांक 2. बघा आता पुढचा प्रश्न, सिंपल आणि ट्रिकी. युरोपियन व्यापारी भारतात येण्याचा योग्य क्रम ओळखा. जे काही युरोपियन व्यापारी आले भारतात त्यांचा योग्य क्रम ओळखायचा आहे तुम्हाला. तुमचा जर अभ्यास चांगल्या प्रकारे झाला असेल तर नक्कीच तुम्ही हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे अटेम्प कराल याची मला गॅरंटी आहे. बघा याचं करेक्ट आन्सर सांगतो मी. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच, ठीक आहे. या क्रमानुसार काय आलं तर ते पहिल्यांदा भारतात आले. पोर्तुगीज म्हणजेच कोण आला, तर पहिल्यांदा कोण आलं तर वास्को द गामा हा ज्यावेळी भारतामध्ये जेव्हा कालिकत बंदरमध्ये आला त्यावेळी तो पोर्तुगीज होता, ठीक आहे. म्हणजे जे काही युरोपियन कंट्रीजमधले होते त्यांनी व्यापारासाठी काय केलं गेलं, तर त्यांना भारताचा मार्ग निवडला. त्याच्यामध्ये जो पहिला आला तो वास्को द गामा आला, बरोबर. तो कोणत्या देशाचा होता, तर पोर्तुगीज या देशाचा होता. त्याच्यानंतर कोण आले, डच आले, त्याच्यानंतर इंग्रज, त्याच्यानंतर फ्रेंच. आता याला सिम्पल ट्रिक कशी लक्षात ठेवायची, तुम्हाला सर्वांना माहिती आहे का, PDF फाईल माहीत आहे, PDF फाईल म्हणता तुम्ही, ठीक आहे. तर त्यात काय करायचं, PDE आणि F म्हणायचं आपण. PDF न म्हणता काय म्हणायचं, PDF म्हणायचं आपण. म्हणजे पहिल्यांदा काय होईल, पोर्तुगीज होईल, त्याच्यानंतर डच येतील, त्याच्यानंतर इंग्रज येतील आणि त्याच्यानंतर फ्रेंच येतील, ठीक आहे. हा झाला येण्याचा क्रम, म्हणजे हा झाला भारतात येण्याचा क्रम. तर जाण्याचा क्रम कसा करायचा, तर P उचलायचं आणि सर्वात शेवटीला नेऊन टाकायचं, इथं P टाकायचं.
ठीक आहे, हा जर काय होईल मग हा जाण्याचा क्रम होईल. म्हणजे पहिल्यांदा कोण गेले, डच गेले, त्याच्यानंतर इंग्रज गेले, त्याच्यानंतर फ्रेंच गेले, आणि सर्वात शेवटी कोण गेले, पोर्तुगीज गेले. आले पहिल्यांदा पोर्तुगीजच, आणि सर्वात शेवटी पण कोण गेले, पोर्तुगीजच. ठीक आहे, बघा अनेकदा मी सांगतो ही ट्रिक, तुम्ही पी डी एफ फाईल सगळ्यांना माहिती आहे, तर त्यात काय करायचं, पी डी ई एफ म्हणायचं फक्त आपण, एवढंच लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, पी डी एफ फाईल ही झाला भारतात येण्याचा क्रम. आता भारतातून जाण्याचा क्रम कसा असेल, तर हे पी उचलायचं फक्त आणि इकडे नेऊन ठेवायचं. म्हणजे बघा, म्हणजे पहिल्यांदा कोण जातील, डच जातील, फ्रेंच जातील, सॉरी इंग्रज जातील, फ्रेंच जातील आणि हे जातील. ठीक आहे, तुमचा क्वेश्चन बरोबर आला असेल तर व्हेरी गुड मित्र हो. बघा, याचा ऑप्शन क्रमांक 3 आहे, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज हा युरोपियन व्यापारी आहेत, हे भारतात त्यांचा येण्याचा क्रम आहे हा. बघा आता पुढचा प्रश्न, तुम्हाला मात्र क्वेश्चन कसे वाटतात ते तर मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मित्र हो प्लीज सांगायला विसरत जाऊ नका, तुमचे कमेंट माझ्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, बघा आता पुढचा प्रश्न बघूया आपण. खालील विधानातून चुकीचे विधान निवडा. ठीक आहे, खालील विधानातून चुकीचे विधान निवडायचं आपल्याला. बघा पहिल्यांदा मी विधान वाचतो. अविधान आहे बघा, बी अ ब क आणि ड. बिहारमध्ये 1855 साली संताळांनी उठाव केला, हे पहिलं विधान आहे. बी विधान आहे, आंध्र प्रदेशामध्ये पाळेकरांचा उठाव प्रसिद्ध झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर क विधान आहे, मलबारमध्ये मोपला शेतकऱ्यांचा उठाव विशेष प्रसिद्ध झाला होता. त्याच्यानंतर आहे वेल्लोरचा बंड, 1806 हा भारतीय शेतकऱ्यांनी केलेला उठाव प्रसिद्ध झाला. ठीक आहे, हे काही जे काही 1857 असेल किंवा त्याच्या अगोदरचे जे महत्त्वाचे उठाव आहेत ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्या ओरिएंटेड मी तो क्वेश्चन बनवला असेल. आता बघा तुमचा आन्सर पिक होतं आहे का, चुकीचं विधान निवडायचं आहे आपल्याला यातनं. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, फक्त ड हे विधान चुकीचं आहे. तर वचे 3 जे 3 विधानं चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. बिहारमध्ये 1855 साली संताळांनी उठाव केला. तुम्हाला असं विचारू शकतो संताळांचा उठाव कुठं झाला, तर तो बिहारमध्ये झाला. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये कोणी केला, तर पाळेगारांचा उठाव झाला. त्याच्यानंतर मलबार विशेष शेतकऱ्यांनी केलेला उठाव होता, हा देखील खूप प्रसिद्ध झाला होता. ठीक आहे, भरपूर मोपला मारले गेले तिथं. आणि वेल्लोरचा आहे तो बंड केला 1806, तो भारतीय शेतकऱ्यांनी नसून तर कोणी केला तो, तर भारतीय सैनिकांनी तो केलेला ठराव उठाव हा विशेष प्रसिद्ध होता. ठीक आहे, वेल्लोरला जो झाला उठाव तो भारतीय सैनिकांनी केला होता, भारतीय सैनिक. कोणत्या साली केला, तर 1806 साली वेल्लोरचा भारतीय सैनिकांचा उठाव विशेष प्रसिद्ध आहे. ठीक आहे, सो त्यामुळं विधान ड हे चुकीचं आहे. तर आपला आन्सर आहे करेक्ट ऑप्शन क्रमांक 4, हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न, असंच कमेंटद्वारे सांगत चला, माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते. बघा आता पुढचा प्रश्न चॅलेंजिंग आहे, नक्कीच तुम्हाला चॅलेंजिंग असणार आहे हा. खालील सॉरी लखनौ येथील उठाव खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने मोडीत काढला होता. जे काही 1857 च्या अगोदरचे जे उठाव होते ते आता आपण बघितलेच, त्याचबरोबर जे 1857 जे उठाव झाले वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भागात उठाव झाले, उत्तर भारतीय सगळ्यात अग्रेसर होता, तर दक्षिण भारतामध्ये कमी उठाव झाले होते. बरोबर, तर त्यातलाच लखनौ येथील उठाव खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने मोडून काढला, हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक उठाव कोणी कोणी मोडीत काढला हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा तुमचा याचं करेक्ट आन्सर बरोबर येतं का, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, आउट्रम आणि हॅवलॉक यांनी काय केलं, तर लखनौ येथील उठाव मोडून काढला. तर आता बघा लखनौ येथील उठाव जे बेगम हजरत होत्या त्यांच्या नेतृत्वाखाली झालं, त्यांनी काय केलं तर त्यांच्या मुलाला गादीवरती बसवलं, आणि तो जो उठाव झाला त्या उठावाला इंग्रजांनी सडतोड उत्तर दिलं, आणि आउट्रम व हॅवलॉक या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलं गेलं, तर उठाव तो यशस्वीपणे मोडून काढला. ठीक आहे, त्याचबरोबर बघा आता हे जनरल कॅम्बेल दिले, कॅम्बेलनं कुठला केला, तर कानपूर येथला उठाव, कानपूर. आता कानपूरमध्ये कोणाकोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला होता, तर नानासाहेब पेशवे यांच्या अंडरखाली तात्या टोपे यांनी कानपूर येथे उठाव केला होता. तो उठाव कोणी मोडून काढला, तर जनरल कॅम्बेल. इथं के के लक्षात ठेवायचं, क आणि क. ठीक आहे, क आणि क, कॅम्बेल कानपूर. ठीक आहे, आता बघा सेनापती डगलस, सेनापती डगलसनं काय केलं, तर कोणता उठाव म्हणून काढला, तर बघा जगदीशपूर येथील जे राणा कुंवर सिंह होते, ठीक आहे, सर्वात वयस्कर व्यक्ती होते की ज्याने उठाव केला होता. ठीक आहे, त्यांचा उठाव कोणी मोडून काढला, तर सेनापती डगलस यांनी मोडून काढला. आणि ह्युरोज तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, झाशीची राणी, यांचा उठाव त्यांनी मोडून काढला होता. ठीक आहे, आपला मेन क्वेश्चन काय आहे, तर लखनौ येथील उठाव कोणी मोडून काढला, तर आउट्रम आणि हॅवलॉक यांनी काय केला गेला, हा उठाव मोडून काढला. जनरल कॅम्बेलनं कानपूर, सेनापती डगलस जगदीशपूर म्हणजेच
राणा कोरसिंग केलेल्याने उठाव आणि ह्यू रोज यांनी म्हणजेच कोण झाशी राणी जो झाशी प्रांतात उठाव केला होता त्यांचा उठाव त्यांनी मोडून काढला. याचप्रमाणे आपल्याला बाकीचे ऑप्शन देखील माहीत असले पाहिजेत. ते आन्सर माहीत असेल तुम्हाला लगेच क्विक सुटणार आहेत क्वेश्चन. बघा आता पुढचा प्रश्न चॅलेंजिंग आहे. अ ब आणि क विधान आहेत. त्यापैकी काय करायचं आपल्याला तर चुकीचे विधान कोणते हे शोधायचं आपल्याला. बरोबर. बघा विधान वाचतो मी. पहिली गोलमेज परिषद पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष रॅमसे मॅकडॉनल्ड हे होते. ब विधान आहे राजे पंचम जॉर्ज यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आणि या सभेस 89 प्रतिनिधी हजर होते. यापैकी आपल्याला काय करायचं तर चुकीचं विधान शोधायचं आहे. याचं करेक्ट आन्सर सांगतो. बघा तुमचं बरोबर येते का. ऑप्शन क्रमांक 4 हेच करेक्ट आन्सर आहे. वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही आहे. बघा पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती. 10 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1981 दरम्यान ही पहिली गोलमेज परिषद झाली होती. त्या गोलमेज परिषद अध्यक्ष कोण होते तर रॅमसोम मॅकडोनॉल्ड होते आणि राजे पंचम जॉर्ज यांनी काय केलं तर या गोलमेज परिषदेचं उद्घाटन केलं होतं आणि भारतातून तिथे 89 प्रतिनिधी हजर होते. ठीक आहे. 89 प्रतिनिधी हजर होते. तर पहिल्या जी परिषद भरली त्याच्यामध्ये काय होतं राष्ट्रीय सभेचा एकही उमेदवार हजर नव्हता. हे सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कधी पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेचा एकही उमेदवार या पहिल्या परिषदेमध्ये हजर नव्हता. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे इथं. ठीक आहे. बाकी 89 हे भारतातील प्रतिनिधी ऑलरेडी हजर होते. त्यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रांतांचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित राहिलेले. हे देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे इथं लक्षात ठेवा. आय होप तुमचं हे क्वेश्चन बरोबर आलं असतील. मित्रो क्वेश्चन किती पण बरोबर येऊ द्यात तुम्ही मात्र मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुमचे कमेंट बॉक्स माझ्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. बघा आता पुढचा प्रश्न. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीत कोणत्या बंडाचे विशेष वर्णन केले आहे. आता आनंदमठ ही कादंबरी कोणाची आहे बंकिमचंद्र चटर्जी. ठीक आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांचा आहे. हे इथंच पहिला क्वेश्चन होता आपला त्यामुळे हे इथं तुम्ही पाठ करायला अजिबात विसरू नका. बघा तुमचं क्वेश्चन बरोबर येतं का. बघा याचं करेक्ट आन्सर सांगतो. ऑप्शन क्रमांक 3 संन्यासांचा बंड. ठीक आहे. संन्यासाने जो काही बंड केला होता त्यांचा त्या बंडाचा विशेष उल्लेख कोणी कुठे केला आहे तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ या कादंबरीत त्यांच्या जे संन्यासांनी बंड केला होता तो प्रसिद्ध होता त्याचं वर्णन त्यांनी कशात केले आनंदमठ या कादंबरीत त्यांनी केला होता. ठीक आहे. संन्यासांचा बंड. बघा आता पुढचा प्रश्न. चॅलेंजिंग आहे. कोणत्या अधिवेशनात राष्ट्रसभेने असहकाराचा ठरावास मान्यता दिली. असहकार ठरावाची सुरुवात कधी झाली. 1 ऑगस्ट 1920 असहकार चळवळ आहेच म्हणजेच असहकाराचा ठराव इथून सुरुवात झालं. तर ते कोणत्या अधिवेशनात काय केलं गेलं तर त्या असहकाराच्या ठरावास मान्यता दिली गेली. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याचं करेक्ट आन्सर सांगतो. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. यापैकी नाही तर कुठे झालं तर ते नागपूर इथं झालं. ठीक आहे. नागपूर या अधिवेशनात काय केलं गेलं तर असरकारच्या ठरावास मान्यता दिली गेली. ठीक आहे. त्यावेळी त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर विजय राघवाचार्य हे या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते की जेथे असहकाराच्या ठरावास मान्यता दिली गेली. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न. चॅलेंजिंग आहे. वन लाईनचा आहे खरं. बघा अखिल भारतीय किसान सभेची स्थापना टिंबाटिंबा यांच्या प्रयत्नातून झाली. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना टिंबाटिंबा यांच्या प्रयत्नातून झाली. याचं करेक्ट आन्सर सांगतो. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. यापैकी नाही. यापैकी कोणीच नाही. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे तर 1936 साली प्राध्यापक एन जी रंगा यांनी काय केलं गेलं तर अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली गेली. आणि या किसान सभेची स्थापना स्वीकारलं कुठं गेलं तर जे ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन भरलं होतं 1936 महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथं पहिलं शेतकऱ्यांसाठी अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनात त्यांनी काय केलं गेलं तर अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली गेली. ज्यावेळी किसान सभा स्थापन झाली त्यावेळी त्याचे अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते स्वामी दयानंद सरस्वती हे त्याचे अध्यक्ष होते. हे देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली ती एन जी रंगा यांनी. ज्यावेळी ही किसान सभा स्थापन झाली त्यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्षपद हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्वीकारलं होतं. आणि हा जो काही
किसान सभेची स्थापना झाली ते 1936 मध्ये जे फैजपूर अधिवेशन होतं तेथं हे स्वीकारलं गेलं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, एकाच प्रश्नात आपल्याला भरपूर काही माहिती भेटून जाते. बघा आता पुढचा प्रश्न. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना टिंबाटिंब येथे करण्यात आली. अगोदर तुम्हाला स्वराज्य पक्ष माहीत पाहिजे, ठीक आहे, त्याची स्थापना कुठे झाली, व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना, चॅलेंजिंग आहे. बघा तुम्ही तुमचा आन्सर पिक केला असाल तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, हे याचं करेक्ट आन्सर आहे. अलाहाबाद येथे काय केलं गेलं, तर स्वराज्य पक्षाची स्थापना केली गेली. तर स्वराज्य पक्षाची स्थापनेमध्ये कोण कोण सहभाग होता, तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या प्रयत्नाने स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. त्यांना ते काँग्रेसच्या जे काही गोष्टी होत्या त्या आवडल्या नाहीत, त्यातून त्यांनी बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष म्हणून त्यांनी 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली. तर याचाच फायदा काय झाला, ज्यावेळी ते जे काही तिथं निवडणुका लढल्या गेल्या त्यावेळी त्यावेळी त्यांना काय झालं, तर 145 पैकी 45 जागा त्यांना मिळाल्या, 145 पैकी 45 जागा मिळाल्या स्वराज्य पक्षाला. आणि त्याने त्या कायदेमंडळात काय केलं गेलं, तर मुस्लिम लीगचा पाठिंबा घेऊन सरकारचे बहुत सारे विधेयकं होती त्या विधेयकाला त्यांनी कडकडून विरोध केला, ठीक आहे. जे काही जागृती करायचं काम करायला गेलं ते स्वराज्य पक्षाने केली. नंतर काय झालं, तर चित्तरंजन दास CRD आणि कोण होते, मोतीलाल नेहरू, ज्यावेळी CRD म्हणजे चित्तरंजन दास यांचं निधन झालं त्यावेळी काय झालं, त्याचा नंतर प्रभाव कमी कमी होत झाला. नंतर सर्व सदस्य काय गेले, राष्ट्रीय सभेकडे वळले गेले, ठीक आहे. बघा अनेकदा रिपीट करतो, स्वराज्य पक्षाची स्थापना ही अलाहाबाद इथे झाली होती. मित्र हो, क्वेश्चन तुम्हाला कसे वाटतात हे प्लीज मला तुम्ही सांगायला विसरू नका, ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. तुम्हाला मी असेच चॅलेंजिंग क्वेश्चन देत राहीन जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास हा जास्तीत जास्त कव्हर होईल. बघा आता पुढचा प्रश्न. भारतीय स्वातंत्र्याची पहिली हाक, फर्स्ट वॉइस ऑफ फ्रीडम या शब्दात डॉक्टर शिरीष कुमार मित्रा यांनी टिंबाटिंबा या संस्थेचा गौरव केला. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची पहिली हाक म्हणजे फर्स्ट वॉइस ऑफ फ्रीडम या शब्दात डॉक्टर शिरीष कुमार मित्रा यांनी टिंबाटिंबा या संस्थेचा गौरव केला, ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, हे याचं करेक्ट आन्सर आहे ब्राह्मसमाज. ब्राह्मसमाजाची स्थापना कोणी केली मित्र हो, तर राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मसमाजाची स्थापना केली. ही स्थापना त्यांनी कधी केली, तर 20 ऑगस्ट 1828, ठीक आहे, 20 ऑगस्ट 1828 या साली ब्राह्मसमाजाची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केली. त्या ब्राह्मसमाजाचं कार्य पाहून डॉक्टर शिरीष कुमार मित्र यांनी काय म्हटलं, तर भारतीय स्वातंत्र्याची पहिली हाक, त्यालाच इंग्लिशमध्ये असं पण येऊ शकतं फर्स्ट वॉइस ऑफ फ्रीडम, ठीक आहे. दोन्ही विधानं चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. तुमचं बरोबर आलं असेल तर व्हेरी गुड, बरोबर आलंच असेल, हे थोडंसं सिम्पल होतं. तुमचे मात्र क्वेश्चन किती बरोबर येतात ते मात्र तुम्ही मला न चुकता कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. क्वेश्चनचे पॅटर्न कसा वाटतो ते देखील सांगायला विसरू नका. बघा पुढचा प्रश्न. टिंबाटिंबा या ब्रिटिश अधिकाऱ्याने बंगालच्या फाळणीस प्रामाणिकपणे विरोध केला, ठीक आहे. आता बंगालची जी काही फाळणी झाली त्याला प्रामाणिकपणे विरोध कुणी केला, ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर बघा तुमचं बरोबर येतं का, तर याचं करेक्ट आन्सर आहे सर हेनरी कॉटन यांनी काय केलं गेलं, तर बंगालच्या फाळणीस त्यांनी काय केलं, प्रामाणिकपणे विरोध केला, ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न, चॅलेंजिंग आहे. यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षरित्या प्रेरणा दिली गेली, ठीक आहे. यंग बंगाल ही चळवळ होती, याला खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली गेली, तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 3, सर हेनरी विवियन, हे ब्रिटिश अधिकारी होते, यांनी काय केलं गेलं, तर यंग बंगाल या चळवळीस काय केलं, तर अप्रत्यक्षपणे त्यांनी प्रेरणा दिली, हे याचं करेक्ट आन्सर आहे. बरोबर आलं असेल तर व्हेरी गुड. 25 पैकी किती बरोबर येतात हे मात्र तुम्ही मला सांगायला अजिबात विसरू नका. बघा आता पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवायचे आहेत आपल्याला. पॅटर्न तुम्हाला चॅलेंजिंगच देण्याचा मी प्रयत्न करतो आहे, मी स्वतः हँड रिटनमध्ये देतो आहे आणि मला जास्त तुम्हाला जास्तीत जास्त चॅलेंजिंग क्वेश्चन देण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्र हो, तुमच्यासाठी की येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळावे. बघा पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. अधिवेशनाचं वर्ष आणि स्थळ दिले मी इथं, ठीक आहे. तर बघा बघा चेक करा तुमचं आन्सर बरोबर येते का. याचं करेक्ट आन्सर सांगतो ऑप्शन क्रमांक 3, हे याचं करेक्ट आन्सर आहे म्हणजे DCBA, म्हणजे 1886 ही झाली होती पहिल्यांदा. कुठे झाली होती, 1885 मुंबई येथे झाली होती. दुसरी कुठे झाली, कोलकाता येथे झाली. लगेच 1887 दुसरी कुठे झाली, चेन्नई झाली. हे 3 लक्षात ठेवा, वेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट सिटीज आहेत भारतातल्या. म्हणजे पहिल्यांदा कुठं असणार आहे, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई. म्हणजे कसा येणार, MKC, ठीक आहे. MKC सोडायचं नाही आहे, 85, 86, 87.
आता मात्र इथून पुढे चॅलेंजिंग आहे. जे 1900 झालं ते कुठं झालं? लाहोर इथं झालं. आणि 1988 इथे कुठं झालं? अलाहाबाद इथं झालं. तर बघा, सर्वांची वैशिष्ट्ये वेगवेगळे आहेत. 1885 पहिलं अधिवेशन भरलं गेलं, त्याचा अध्यक्ष होते यमेशचंद्र बॅनर्जी, ठीक आहे. त्याच्यानंतर 1986 कोलकाता इथं भरलं, त्याचा अध्यक्ष होते दादाबाई नवरोजी, ठीक आहे. हे पहिले पारशी अध्यक्ष होते. त्याच्यानंतर तिसरं झालं 1887 चेन्नई येते, तर इथं बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. त्याच्यानंतर बघा 1888 अलाहाबाद इथं झालं होतं. अलाहाबाद हे देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जॉर्ज युल हे पहिले इंग्रज अध्यक्ष होते, म्हणजे इंग्रज होते की ज्यांना अध्यक्षपद मिळालं गेलं, ठीक आहे. त्याच्यानंतर जे 1919 झालं होतं लाहोरचं, ते लाहोरचं देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लाहोरचं काय झालं गेलं तर पहिले मराठी अध्यक्ष होते, ते म्हणजे कोण होते? नारायण गणेश चंदावरकर. हे काय झालं गेलं? हे सर्वांची माहिती तुम्हाला मी इथे दिलेली आहे. तर लक्षात ठेवा, यातला कसाही प्रश्न तुम्हाला वन लाईनमध्ये पडू शकतो किंवा जोडेला म्हणजे जुळू पडू कसंही पडू शकतो. तुम्ही मात्र इथं न चुकता क्वेश्चन हा चांगल्या प्रकारे वाचायला विसरू नका. हे जे काय आहे ते याच्यावरती क्वेश्चन वारंवार रिपीट होतात, म्हणून मी तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचा क्वेश्चन हा बरोबर आला असेल तर व्हेरी गुड, याचा अर्थ तुमचा अभ्यास चांगला झाला असणार. बघा आता पुढचा प्रश्न. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे टिंबाटिंबा या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे टिंबाटिंबा या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं, ठीक आहे. ते एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ते म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार याचं? ऑप्शन क्रमांक 4 बेळगाव. आता फक्त सालामध्ये कन्फ्युजन केलेलं आहे मी इथं, ठीक आहे. बेळगाव इथे 1924 जे काही अधिवेशन झालं गेलं त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी भूषवलं होतं. आणि ते कधी झालं होतं? तर 1924 या साली पार पडलं होतं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि चॅलेंजिंग देखील आहे तो क्वेश्चन. बघा आता पुढचा प्रश्न पुन्हा एकदा जोड्या जुळवासाठीच आहे. योग्य जोड मुखपत्र दिलेले आहेत आणि त्याचे संपादक दिलेले आहेत, ठीक आहे. मुखपत्र आणि त्याचे संपादक दिलेले आहेत. बघा याचं करेक्ट आन्सर सांगतो. ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे BCDE. जे BCDE यांच्या जोड्या असणार आहेत, न्यू इंडिया असणार आहे ते बिंपी चंद्र पाल यांचं असणार आहे, इंडियन ओपिनियन असेल तरी महात्मा गांधींचं असणार आहे, द पीपल हे मुखपत्र लाला लजपत राय यांचं आहे, द पेट्रियट हे दादाबाई नौरोजी यांचं मुखपत्र असणार आहेत. हे सर्व काय तर त्याचे संपादक आहेत असं मी दिलेलं आहे. आणि एकदा लक्षात रिपीट करतो, न्यू इंडिया बिंपीचंद्र पाल, इंडियन ओपिनियन महात्मा गांधी, द पीपल लाला लजपत राय आणि द पेट्रियट दादाबाई नौरोजी, ठीक आहे. बघा क्वेश्चन बरोबर आला का तुमचा? आला असेल तर मित्र हो व्हेरी गुड. क्वेश्चन कितीही बरोबर होऊ द्यात, तुम्ही मात्र मला कमेंट बॉक्समध्ये न चुकता मित्र हो मेन्शन करायला विसरू नका. बघा आता पुढचा प्रश्न. चार्ल्स अचिसनच्या नेतृत्वाखाली 1886 भारतात लोकसेवा आयोग स्थापन करण्याचे श्रेय कोणास जाते, ठीक आहे. बघा इथं तुम्हाला दोन गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे की चार्ल्स अचिसनच्या नेतृत्वाखाली, आता यांच्या नेतृत्वाखाली काय झालं गेलं तर भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना झाली, बरोबर. हा पहिला प्रश्न आपल्या इथं मिळतो आहे, तो कधी झाला तर 1886 झालं. हे दुसरी गोष्ट मिळाली आपल्या इथं. दोन गोष्टी आपल्या क्वेश्चनमधनंच कवर होतात लक्षात ठेवा. आणि त्याचं स्थापना करण्याचे श्रेय कोणत्या व्हाईसरॉयस जातं हे देखील इथं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. लॉर्ड डफरिन हे याचं करेक्ट आन्सर आहे. लॉर्ड डफरिननं काय केलं गेलं तर चार्ल्स अचिनच्या नेतृत्वाखाली काय केलं गेलं तर भारतात लोकसेवा आयोग स्थापन करायचं काम केलं गेलं. कोणी? लॉर्ड डफरिन. आता 1886 तुम्हाला साल वाईज प्रत्येक व्हाईसरॉयचा कालखंड लक्षात आला पाहिजे की त्या दरम्यान ही कुठं घटना घडली असेल, तर अशा आपण त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. तर आता बघा पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न देखील चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी. ऑक्टोबर 1946 नेहरू मंत्रिमंडळामध्ये, म्हणजे जे ऑक्टोबर 1946 नेहरू मंत्रिमंडळ झालं, हंगामी, बरोबर, हंगामी, त्यामध्ये मुस्लिम लीगच्या टिंबाटिंबा या सदस्याचा समावेश होता. असा एकच सदस्य होता की त्याचा, जेव्हा नेहरूने हंगामी मंत्रिमंडळाची स्थापना झाली होती त्यामध्ये एकच मुस्लिम लीगचा सदस्य त्याच्यामध्ये समावेश होता. तर याचं करेक्ट आन्सर सांगतो तुम्हाला, तर लियाकत अली हे असे एकमेव मुस्लिम लीगचे सदस्य होते की जे हंगामी मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश केलेला होता, ठीक आहे. वन लाईन आहे, चॅलेंजिंग आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, विसरू नका. बघा आता पुढचा प्रश्न, आणखीन एक चॅलेंजिंग असणार आहे तुम्हाला. बघा 1891 भाला हे वृत्तपत्र टिंबाटिंबा यांनी सुरू केले. चॅलेंजिंग असणार आहे. बघा
तुमचा हा क्वेश्चन जर बरोबर आला तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. तुमचा जर हा क्वेश्चन बरोबर आला असेल तर इट मीन्स दॅट तुमचा अभ्यास चांगला चालू आहे आणि तुम्हाला येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये नक्कीच काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण असे काही क्वेश्चन असतात की त्याच्यामध्ये आपण समजू शकतो की या बारीक सारी गोष्टी जर येत असतील तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील चांगल्या प्रकारे येतात असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर सांगतो. ऑप्शन क्रमांक एक, भास्कर भोपटकर. भास्कर भोपटकर यांनी काय केलं गेलं तर 1891 साली भाला हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. हा जर क्वेश्चन तुमचा बरोबर आला असेल तर नक्कीच मित्र हो कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. बघा आता पुढचा प्रश्न. आझाद हिंद सेनेची उभारणी टिंबाटिंबा यांनी केली. आझाद हिंद सेनेची उभारणी टिंबाटिंबा यांनी केली. याचे नाही पाहिजे इथं. आता आझाद हिंद सेनेची उभारणी कोणी केली मित्र हो? याचं करेक्ट आन्सर सांगतो. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. रासबिहारी बोस यांनी काय केलं गेलं तर आझाद हिंद सेनेची उभारणी केली गेली. कुठे केली तर टोकियो जपानला केली गेली. ठीक आहे, टोकियो जपानला इथे काय केलं गेलं तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची उभारणी केली गेली. ठीक आहे, तर बघा आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आणि असेच तुम्हाला मी क्वेश्चन चॅलेंजिंग देत राहीन की जेणेकरून तुमचा हा अभ्यास जास्तीत जास्त आणि चांगल्या प्रकारे कव्हर होईल. आणि याचा फायदा म्हणजे काय होणार आहे आपल्याला की येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये जे आधुनिक भारताच्या इतिहासावरती 4-5 प्रश्न पडतात ते तुम्हाला मिळण्यास सोयीस्कर जातील. आणि या क्वेश्चनच्या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही स्वतः ॲनालिसिस करत चला. वारंवार रिपीट करतोय, जेवढं ॲनालिसिस कराल स्वतःचं तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे. बघा कालचा रिझल्ट देखील लागलेला आहे. बऱ्यापैकी मुलांना चांगले मार्क्स, काही ना आमच्या एकदम कमी मार्क्स मिळून देखील फिजिकलला कमी मार्क असल्यामुळे नाही झालं सिलेक्शन. तर आता येणारा तो जो आता नवीन पॅटर्न येणार आहे 1 प्रश्न 2 मार्काला ते नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. बघा आता पुढचा प्रश्न. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हंगामी सरकारास खालीलपैकी कोणत्या देशांनी पाठिंबा दर्शवला होता? ठीक आहे, तर आता पहिल्यांदा माहिती सांगतो तुम्हाला की हंगामी सरकार ज्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलं होतं कुठे केलं होतं तर 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर इथं त्यांनी काय केलं गेलं होतं तर हंगामी सरकारची स्थापन केली. हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांना कोणकोणत्या देशाचा पाठिंबा मिळाला तर ते पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं लगेच ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी युद्धाचं घोषणा केली होती. बरोबर, तर बघा यातनं आपल्याला जायचं आहे. याचं करेक्ट आन्सर सांगतो. ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं करेक्ट आन्सर आहे. वरीलपैकी सर्व म्हणजे या सर्व देशांनी काय केलं गेलं तर सुभाषचंद्र बोस यांच्या हंगामी सरकारास पाठिंबा दिला. ते देश म्हणजे म्यानमार, जर्मनी, इटली आणि जपान या चारही देशांनी काय केलं गेलं तर सुभाषचंद्र बोस यांच्या हंगामी सरकारास पाठिंबा दर्शवला. आणि लगेच सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं तर ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्धास सुरुवात केली. कधी स्थापन केली मित्र हो हंगामी सरकार? 21 ऑक्टोबर 1943. 21 ऑक्टोबर 1943 या साली हंगामी सरकारची स्थापना केली होती. म्यानमार, जर्मनी, इटली आणि जपान, ठीक आहे, या सर्व देशांनी काय केलं गेलं ते सुभाषचंद्र बोस यांच्या हंगामी सरकारास पाठिंबा दिला होता. चला तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तीन विधानं आहेत, तिन्ही विधानांना आपल्याला पर्यायातनं जायचं आहे. बघा अ विधान वाचतो, तुम्ही तो पर आन्सर पिक करा. वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ 17 ऑक्टोबर 1940 रोजी सुरुवात करण्यात आली. म्हणजे तुम्हाला डेट पाठ असणं गरजेचं आहे. या सत्याग्रहात मे 1941 पर्यंत 25,000 सत्याग्रही सहभागी झाले होते. हे ब विधान आहे. आणि क विधान आहे, युद्धविरोधी शांततेने प्रचार करणे. युद्धविरोधी शांततेने प्रचार करणे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे ध्येय होते. आता यातनं आपल्याला प्रयत्न जायचं आहे कोणतं विधान बरोबर आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे ते. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर सांगतो. बरोबर येते का? बघा ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. म्हणजे काय तर 17 ऑक्टोबर 1940 पहिल्यांदा वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली गेली. या सत्याग्रहात मे 1941 पर्यंत 25,000 सत्याग्रहांनी काय केलं तर त्यात सहभागी झाले. बरोबर, आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा त्यांचा जो काही उद्देश होता तो काय होता तर युद्धविरोधी शांततेने प्रचार करणे हा वैयक्तिक सत्याग्रहाचा ध्येय होतो. पहिले सत्याग्रही कोण होते तर विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही दुसरे कोण होते, तिसरे कोण होते, चौथे कोण होते हे मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बघूया तुमचा पण अभ्यास किती झाला आहे त्या कमेंटमध्ये मला कळेलच. बघा आता पुढचा प्रश्न बघूया. चॅलेंजिंग आहे. अ ब आणि क विधान आहेत. बघा तुमचा ॲन्सर बरोबर येतं का, पिक करण्याचा प्रयत्न करा. बघा, थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875 या साली झाली. ही स्थापना झाली हे ठिकाण न्यूयॉर्क येथे होते. त्याच्यानंतर भारतीयांना इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली.
ठीक आहे, बघा थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कधी झाली, तर 1875 साली झाली का हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं ठिकाण न्यूयॉर्क येथे होतं का हे देखील माहिती गरजेचं आहे. ओवरऑल कन्सेप्ट आहे तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे इथून. ठीक आहे, बघा याचं करेक्ट आन्सर सांगतो. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. अ आणि ब विधान योग्य आहेत, तर विधान क हे अयोग्य आहे. तर बघा थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना ही 1875 सालीच झाली होती आणि ही काय स्थापना झाली होती, न्यूयॉर्क येथे झाली होती. ठीक आहे, तर त्याचा जो थिओसॉफिकल सोसायटीचा जो उद्देश होता तो उद्देश व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर उद्देश त्यांचा काय होता, हे विधान का चुकीचं आहे ते बघूया आपण. क हे विधान का चुकीचं आहे, बघा त्यांचा उद्देश हा होता की भारतात जी काही प्राचीन संस्कृती आहे, भारतातली जी काही प्राचीन संस्कृती आहे, त्या प्राचीन संस्कृतीची जोपासना करणे आणि ती जोपासना करून त्याची माहिती भारतीयांना देणे हा प्रमुख उद्देश कोणाचा होता, थिओसॉफिकल सोसायटीचा होता. थिओसॉफिकल सोसायटी स्थापना कोणत्या दोन व्यक्तीने केली हे मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. प्रत्येक क्वेश्चन हा तुमच्यासाठी चॅलेंजिंग असणार आहे, प्रत्येक क्वेश्चनमधून तुमच्या अभ्यासाची पडताळणी हे होणारच आहे, डाऊटच नाही आहे. येणार ह्या टोटल 26 क्वेश्चन आहेत, एक क्वेश्चन असणार जे तुमच्यासाठी दिलेला आहे मी शेवटचा, त्यात काही विषयच नाही आहे. प्रत्येक क्वेश्चनमधून तुमच्या अभ्यासाची पडताळणी झाली पाहिजे. आपण वाचून झाल्यानंतर आपल्याला कितपत आठवतं हेच बघणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे या टेस्टमधून आपल्याला. आणि ते जर तुम्ही केलात, तेवढी चूक जर सुधारलात, तर मला नाही वाटत तुम्ही कंबाईनची पुरी परीक्षा नापास व्हाल. तर बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या कायद्यानवे मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला, खालीलपैकी कोणत्या कायद्यानवे मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे 1 आणि 3. म्हणजे का बघा 1919 काय झाला, तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा झाला होता, त्याच्यात देखील मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली होती. आणि जे पहिल्यांदा सुरुवात केली होती ती म्हणजे 1909 मोर्लेमेंटो सुधारणा कायद्यात काय केलं गेलं, तर पहिल्यांदा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली होती आणि त्यांना तसं देत दिलं देखील. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये काय झालं, तोच समावेश आहे. आणि याच्यातनंच काय झालं गेलं, तर हिंदू मुस्लिममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हे इंग्रजांनी केलेला. ठीक आहे, हे दोन्ही कायदे महत्त्वाचे आहेत, 1909 मोर्लेमेंटो सुधारणा कायदा आणि 1900 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. या दोन्ही कायद्याने काय केलं, तर मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा प्रयत्न झाला होता. ठीक आहे, बघा तुमचा हा क्वेश्चन बरोबर आला असेल तर मित्र हो व्हेरी गुड. प्रत्येक क्वेश्चन हा तुमच्यासाठी मी चॅलेंजिंगच देण्याचा प्रयत्न करत आहे. बघा आता पुढचा प्रश्न बघूया आपण. अ ब क आणि ड तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोलकाता येथे झाला. ब विधान आहे 1921 या साली ICS ही परीक्षा उत्तीर्ण झाले. क विधान आहे स्वराज्य पक्षातर्फे कोलकाता महापालिकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बनले. आणि ड विधान आहे त्रिपुरी अधिवेशनाचे बिनविरोध अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, पर्यायातनंच चुकीचं विधान काढायचं आणि बरोबर विधान शोधायचं आहे. बघा तुमचा आन्सर बरोबर येते का, चेक करा. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे मित्र हो. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे ब आणि क विधान बरोबर आहेत. ठीक आहे, ब आणि क तर बरोबरच आहेत. पहिल्यांदा ती वाचतो 1921 साली त्यांनी काय तर ICS परीक्षा उत्तीर्ण झाले, पण त्यांनी नोकरी न स्वीकारता काय केलं, तर भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीस त्यांनी पूर्णपणे झोकून दिलं. त्याचबरोबर काय झालं, जो स्वराज्य पक्ष होता तो मागं क्वेश्चन रिपीट झाला होता 1923 हा कोई पक्ष स्थापन झाला होता, तो चित्तरंजन दास यांच्या, आणि चित्तरंजन दास आणि सुभाषचंद्र बोस यांचं हे एकदम रिलेशन चांगलं होतं. त्यांनी काय केलं, तर स्वराज्य पक्षातर्फे काय केलं, तर कोलकाता महापालिकामध्ये त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. आणि ही बाकीची दोन विधानं आता का चुकीचे ते बघूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा त्यांचा काय जो जन्म आहे तो मात्र इथं मी दोन ठिकाणी दोन विधान चुकीचे दिलेले आहेत. तर त्यांचा जन्म आहे तो कोलकाता इथे झाला नाही मित्र हो. तर त्यांचा जन्म झाला आहे कुठे झाला, तर ओरिसातील कटक येथे त्यांचा जन्म झाला मित्र हो. कटक, ओरिसामधल्या कटक ह्या इथं त्यांचा नेताजी सुभाषचंद्र यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिनांक आहे 23 जानेवारी 1897 ह्यावेळी काही गेलं झालं तर त्यांचा जन्म झाला. तर आता बघा हे त्रिपुरी अधिवेशन दिलं इथं मी, तर त्रिपुरी अधिवेशन त्यांचं बिनविरोध निवड झाली नव्हती. तर त्यावेळी काही केलं गेलं, तर महात्मा गांधीजींनी त्यांनी काय केलं, तर त्यांच्या विरुद्ध एक व्यक्ती उभा केला होता काँग्रेसचा म्हणून. ते कोण होते, तर पट्टा भी सीतारामय्या यांचा, यांना उभा केलं होतं. या दोघांच्यामध्ये निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे निवडून आले आणि जे गांधीजींचा पाठिंबा असणारे जे पट्टा भी सीतारामय्या होते त्यांचा तो पराभव झाला होता. त्यांची बिनविरोध निवड कुठे झाली होती, तर त्यांची बिनविरोध निवड ही हरिपुराचं जे काँग्रेसचं अधिवेशन होते 51 त्या हरिपूर गुजरातमध्ये हरिपूर काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांचं बिनविरोध निवड झाली होती. आणि त्यावेळी काय केलं गेलं, तर ते अधिवेशन होतं
51वं कोणतं हरिपुरा इथलं, तर त्या 51वा अधिवेशनावेळी सुभाषचंद्र बोस यांना 51 बैलाच्या रथातून त्यांची मिरवणूक काढली होती। हे देखील वाक्य तुम्ही इथे चांगल्या प्रकारे लक्ष ठेवा। बघा आता पुढचा प्रश्नकडे वळूया, ठीक आहे। चला तर आपण मित्र हो पुढच्या प्रश्नाकडे वळूया। बघा क्वेश्चन तुम्हाला चॅलेंजिंग वाटतच असतील, कसे वाटतात मित्र हो प्लीज कमेंटद्वारे सांगत चला। तुमचे एक कमेंट माझ्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तुमच्या कमेंट्सच्या द्वारेच मी एक क्वेश्चन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहेत। बरेच विद्यार्थी सांगत होते सर क्वेश्चन 15 द्या, आज तर मी तुम्हाला डायरेक्ट 26 क्वेश्चन देतो आहे, एक क्वेश्चन असणार आहे तो तुमच्यासाठी असणार आहे। चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, जास्त वेळ न घेता योग्य जोड्या जुळवा। संस्था आहेत आणि त्यांचे संस्थापक दिलेले आहेत इथे मी। बघा याचं करेक्ट आन्सर सांगतो पुन्हा एकदा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3। ऑप्शन क्रमांक 3 वरती बराच जोर दिलेला दिसतो आहे मी, तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पहिल्या 2 मध्ये नेहमीच तुम्हाला मी कन्फ्यूज करायचा प्रयत्न करत असतो आहे, पुढच्या 2 मध्ये तुम्हाला आणखी कन्फ्यूज करायचा प्रयत्न करत असतो आहे। तर बघा म्हणजे काय असणार आहे, पहिल्यांदा बी असणार आहे, सी असणार आहे, डी असणार आहे आणि ई असणार आहे। म्हणजे बघा सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली, तर सय्यद अहमद खान यांनी केली, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मोहम्मेडन लिटररी सोसायटी स्थापना कोणी केली, नवाब अब्दुल लतीफ यांनी केली। नवविधान समाज देवेंद्रनाथ टागोर आणि इंडियन रिफॉर्मर्स असोसिएशन कोणी केली, तर दादाबाई नौरोजी यांनी केली गेली। ॲलन ह्यूम या असंच ॲड केलं याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, ठीक आहे। कारण इथं जरा इंडियन रिफॉर्म असोसिएशन जरा वेगळं नाव दिसलं की आपली बुद्धी ऑटोमॅटिकली चुकीच्या पर्यायाकडे जाते। हा जो काही व्ह्यू आहे तुमचा तो बाजूला सरण्यासाठी मी अशा प्रकारचे पॉईंट्स ॲड करत असतो। ह्या जर चुका तुम्ही इथं जर सुधारल्यात तर कंबाईनच्या परीक्षेमध्ये मी आणखी एकदा गॅरंटी देतो तुम्ही अशा चुका 100% तुमच्या टाळणार आहेत। आणि जे काही तुमचं मेरिटमध्ये 1-2 मार्काचा फरक पडतो आहे, 1-2 मार्कांना जे नापास होतात त्यांच्या ह्या चुका अशाच प्रकारच्या असतात, ठीक आहे। बरोबर आलंच तर व्हेरी गुड, चुकला असेल तर नो प्रॉब्लेम, ॲनालिसिस करायला विसरू नका अजिबात। बघा आजचा शेवटचा प्रश्न आहे आणि तो तुमच्यासाठी आहे। हा प्रश्न मित्र हो तुमच्यासाठी आहे, तैनाती फौजेची वसुली बाकी असल्याचे कारण दाखवून खालीलपैकी कोणते राज्य खालसा केले गेले। बघा जे तैनाती फौज होती त्याची वसुली बाकी दाखवून जे काही संस्थाने खालसा करण्याचं लॉर्ड डफरीननं केलं होतं का लॉर्ड डलहौसीने केलं होतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। जे काही संस्थाने खालसा करण्याचं धोरण कोणी आखलं होतं आणि त्याच्यामध्ये हे कारण दाखवून म्हणजे तैनाती फौजेची वसुली बाकी असल्याचे कारण दाखवून खालीलपैकी कोणते संस्थान हे किंवा खालीलपैकी कोणते राज्य हे खालसा केले होते हे मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। मित्र हो हे ओव्हरऑल झाले 26 क्वेश्चन मी आज तुमच्यासमोर दिलेले आहेत। मी स्वतः खूप सारा विचार करून तुम्हाला मी हा क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुमचा अँगल कसा असला पाहिजे, जोड्या जुळवताना तुम्ही कुठं चुकता किंवा एखादं वाक्य आपलं नक्कीच वाचलेलं असतं का किंवा बरोबर आलेलं असतं का हे तुम्ही ॲनालिसिस करत चला। मी जे काही तुम्हाला टिप्स सांगतो हे नक्की फॉलो करा की येणाऱ्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत। बघा ज्यावेळी प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळ्या अँगलनं असतो मग त्या अँगलला आपण कशाप्रकारे फेस करू हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, बरोबर का। अभ्यास तुमचा झालेला असतो, अभ्यास पूर्णपणे सगळी पुस्तकं तुमची वाचून झालेली असतात, पण आयोगाचा जो काही विचारण्याचा पॅटर्न असेल तो पॅटर्न समोर धरूनच मी आज हे 26 क्वेश्चन तुम्हाला मी दिलेले आहेत। प्रत्येक क्वेश्चन सोडवताना तुम्ही मात्र काय करत चला, तर आपण कोणत्या अँगलने तर्क लावला हे तर्क वितर्क आहेत ना हे इथं तुम्ही चांगल्या प्रकारे लावत चला। तुमच्या कधी कधी होतं की हां ह्या ऑप्शन असलं की हा असेल असं करता तुम्ही, आणि जे बाकी 3 बरोबर आलं असेल ते तुम्ही सोडून देता, बाबा हे 3 बरोबर असून देखील मी हे चुकीच्या ऑप्शनकडे वळलो। तर मित्र हो असं होता कामा नये, या चुका सुधारण्यासाठीच मी तुम्हाला हे टेस्ट सिरीज देण्याचा प्रयत्न करत आहे। माझ्या बऱ्याच टेस्ट आजपर्यंत मी तुम्हाला दिलेल्या आहेत, जे कोणी नवीन असतील तर त्यांनी काय करा तर आपल्या सर्व टेस्ट बघून घ्या। तुमच्या अभ्यासाची चाचणी ही नक्कीच होणार आहे आणि तिथं तुमच्या खरा कस लागणार आहे तुमचा तिथं क्वेश्चन सोडवताना। मी जास्तीत जास्त तुम्हाला आयोगाच्या लेवलनं फसवण्याचा प्रयत्न करत आहे। बघा आता पुढचा प्रश्न, सॉरी आता जे काही झाले क्वेश्चन तुम्ही मात्र मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा। जो काही क्वेश्चन झाला व्हिडिओ बघितलात त्याच्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे, थँक्यू सो मच। तुम्ही आणखी माहितीसाठी काय करू शकता तर मी ऑफिस रे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन बटन दाबायला तर अजिबातच विसरू नका। असेच तुम्हाला मी चॅलेंजिंग क्वेश्चन देत राहीन आणि तुमच्या अभ्यासाची चाचणी कुठंपर्यंत आलेला हे मात्र तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला, क्वेश्चन किती बरोबर आता ते सांगत चला, म्हणजे सिस्टमॅटिकली मला समजून जाईल, ठीक आहे मित्र हो। धन्यवाद।